शिराळा तालुक्यातील पाणुमरे वारुण इथं हिंदू राष्ट्रध्वज उद्घाटन सोहळा संपन्न झाला. शिराळा तालुक्यातील पाणुमरे वारुण इथं हिंदू राष्ट्रध्वज उद्घाटन सोहळा व शिवप्रतिष्ठान कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाची स्थापना श्री गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी भिडे गुरुजींचा सत्कार शिराळा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती हनुमंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शेडगेवाडी चरण काळुंद्रे परिसरातील 500 शिवभक्त उपस्थित होते. यावेळी भिडे गुरुजींच्या हस्ते मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वास कारखान्याचे संचालक शिवाजी पाटील, सरपंच विजयकुमार विभुते, उपसरपंच अंकुश पाटील, सेवा सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील, मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पाटील, अरुण पाटील, अमित पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी भिडे गुरुजी म्हणाले की छत्रपती शिवरायांचं जीवनचरित्र, संभाजी महाराजांचं जीवनचरित्र, मराठ्यांचा इतिहास केवळ महाराष्ट्राने नाही तर देशातल्या सर्व हिंदूंनी वाचला पाहिजे, पचवला पाहिजे व रक्ताशी एकरूप केला पाहिजे असं ते म्हणाले. जिल्हा सांगली येथे हिंदू राष्ट्रध्वज उद्घाटन सोहळा पार पडला. त्याची प्रमुख उपस्थिती आणि व्याख्या दे श्री गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला आणि तब्बल 500 वरती शिवभक्त हजर होते आणि कार्यक्रम पूर्ण शांततेत पार पडला.